अशोकजी, सुरुवातीला ज्या चित्रपटाच्या गीतानं आपण सुरुवात करणार आहोत, तत्पूर्वी म्हणजे तो चित्रपट हा तुमच्या आमच्या आणि अशोकजींच्या सुद्धा, मला वाटतं निवेदिता ताईंच्या सुद्धा अगदी हृदयाजवळचा आहे, आणि तो म्हणजे अशी ही बनवा बनवी. तर ह्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत सचिन पिळगावकर, जे अशोकजींचे अगदी घट्ट घनिष्ठ मित्र, ते एव्हीच्या माध्यमातून आपल्याशी, आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. पाहूया. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. अशोकचा हा सन्मान माझ्याकरता खूप मोठा आहे, कारण आमच्या परिवारातला हा पहिला मोठा सन्मान आहे. त्याकरता त्याला अनेक शुभेच्छा. अशोक माझ्याकरता नेहमीच मोठा आहे, मोठा कलाकार, मोठा माणूस, मोठा भाऊ. त्याला अनेक शुभेच्छा. असेच त्याचे सन्मान सत्कार होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सचिनजींच्या या मनोगतानंतर मी अशोकजींना विचारेन की अशी ही बनवा बनवी हा खास हृदयाजवळचा चित्रपट आहे, काय सांगाल त्याविषयी? आज जवळजवळ 34 वर्ष झाली या पिक्चरची गंमत तेवढीच आहे. अजून त्याच प्रेमाने लोक अजूनही पिक्चर बघतात. म्हणजे मला असे भेटतात असे लोक की आम्ही 8 वेळा बघितला, आम्ही 9 वेळा बघितलं असे सांगणारे लोक भेटतात. पण त्यांना हे माहीत नाही की एवढा वेळा मी सुद्धा बघितलेला आहे. कारण ते पिसूनकडे सर्व करताना एकदा कळलं की ते पिक्चर येत आहे की म्हटलं तिथून मी सुरुवात करतो आणि एंडपर्यंत बघतो. म्हणजे एकदा सुरू झालं की ते बंद करवतच नाही, ही माझी अवस्था आहे. म्हणजे त्यात काम करून तेव्हा बाकीच्या लोकांची काय अवस्था असणार. अशोकजी, आपण अनेक चित्रपट केलेत मराठीमध्ये, काय 184 चित्रपट तुमच्या नावावर जमा आहेत, 50 हिंदी चित्रपट तुमच्या नावावर जमा आहेत, कित्येक मालिका, काय म्हणजे अक्षरशः मती कुंठित होते हे सगळं पाहताना. आणि ह्यामध्ये एक मात्र मनात येतं की खरं ज्याला आपण म्हणतो की गिअर अप होणे, ते झालं जे एका रात्रीत तुम्ही स्टार झालात, ते मला वाटतं पांडू हवालदार ह्या चित्रपटामुळे. म्हणजे इट्स अ माइल स्टोन इन युअर करिअर असं म्हणायला हरकत नाही. तर पांडू हवालदार म्हणजे दिग्दर्शक दादा कोंडके, धूमधडाका चित्रपटाचे पुन्हा दुसरा महत्वाचा चित्रपट, त्यातही निवेदितातही होत्या, म्हणजे तुमची नायिका नव्हत्या पण होत्या चित्रपटामध्ये, तर तोही एक महत्वाचा चित्रपट आहे तुमच्या कारकिर्दीमधला. आणि अजून एक मला सांगता येईल ते म्हणजे सचिनजींचा बनवा बनवी. आता ह्या वेगवेगळे हे 3 प्रातिनिधिक दिग्दर्शक म्हणून मी निवडले आहेत, अर्थात तुम्ही राजा मार्गीरांबरोबर काम केलंय, तुम्ही कांचन नायकांबरोबर काम केलंय, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तांबरोबर काम केलंय, हे वेगवेगळे जे दिग्दर्शक आहेत तर प्रत्येकाची शैली वेगळी आहे, तर ह्यांच्या बरोबर अडॅप्ट होताना तुम्हाला काही वेगळं स्किल वापरायला लागलं का, की तुमच्यामध्ये ते स्विच ऑन स्विच ऑफ आपापच निसर्गाने मंगेशाने दिलेलं देणगी आहे? तुमचं म्हणणं हे बरोबर आहे. सगळ्यात प्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही ज्या आस्थेने आज इकडे आलात आणि माझं जे का कौतुक केलं तो त्याबद्दल मी तुमचा खरोखरच आयुष्यभर ऋणी राहीन. आम्ही इतकं सुंदर तुमचं काम पाहिलंय की आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी आहोतच. हो, पण त्यासाठी मला तर ऋणी राहावंच लागेल ना तुमचं पण, की तुम्ही पाहिलं ते किती महत्वाचं आहे. पण खरोखर मी हे कधी विसरू शकणार नाही आहे. तुम्ही आता सुद्धा इकडे ज्या संख्येने, म्हणजे जवळजवळ हाऊसफुलच आहे हो, असं नाही सापडत कुठे बघायला, पण त्यावरून तुमचं किती माझ्यावर प्रेम आहे हे माझ्या लक्षात येतंय. तर तुम्ही एवढं तेवढं कोण मामा कोण बोलला ते असंच राहू दे, एवढीच मला तुमची तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्ही ते ठेवाल याबद्दल मी खात्री आहे मला. तुम्ही काय म्हणाल, मला काही वेगवेगळ्या दिग्दर्शकांची नावं सांगितली आणि इतक्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना म्हणजे कोणाबरोबर आपण जास्त कम्फर्टेबल असतो, कोणाबरोबर कम्फर्ट लेवल ओढून ताणून आणावी लागते, पण मी म्हंटल की तुम्ही प्रत्येकाबरोबरच कम्फर्टेबल वाटता, तर हे जे स्विच ऑन स्विच ऑफ आहे हे तुम्हाला निसर्गदत्त देणगीच मिळाली आहे का? खरं म्हणजे काय माहितीये का, मीच मुळात तीच एक गोष्ट आहे की मी स्वतः कम्फर्टेबल असतो. सगळ्यात ती महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही काम करताना तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजे, तुम्हाला काय करायचंय याच्याशी तुम्ही प्रामाणिक असला पाहिजे. आता प्रत्येक आता इतके दिग्दर्शक झाले, वेगवेगळे झाले, पण प्रत्येकाकडून एखादी अशी कुठली तरी गोष्ट असते
की ते आपल्याला जसं शिकायला मिळते, काहीतरी वेगळेपण असतं, काही शॉर्ट लावण्यामध्ये असतात, काही समजावून सांगण्यामध्ये असतात, म्हणजे जे संवादणी असतील ते असे विविध लोकांचे हे असतात, काही कटिंग म्हणजे एडिटिंगमध्ये असतात, ते प्रत्येक गोष्टी यांच्या सगळ्या आपण लक्ष ठेवलं पाहिजे तिकडे, कारण आम्ही न टाळू साधे बाकीच्या गोष्टींचं ज्ञान असण्याचं आपल्याला काही कारण नाही वाचतं, पण ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आता काय असतं शॉर्ट, तुम्ही एक शॉर्ट कापल्यानंतर दुसरा त्याचा शॉर्ट काय येणार आहे हे तुम्हाला आधी लक्षात असलं पाहिजे, ते तुम्ही समजावून घेतलं पाहिजे, म्हणजे विचारलं नाही पाहिजे पण आपल्या आपल्याला कळलं पाहिजे की साधारणपणे याच्यानंतर माझा हा शॉर्ट येईल, तेव्हा तो कसा असेल आणि कुठून लागेल ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि ह्याचं ज्ञान मी घेतलेलं आहे एडिटिंग सेटअपमध्ये बसून, त्यामुळे मला डेफिनेटली माहिती आहे की मी इथपर्यंत केलं की हे कट इकडे होणार आहे, फुकट जाणार, हे इथपर्यंतच कट होणार आहे आणि पुढे पुढचा शॉट कसा सुरू होणार आहे याचा मी अभ्यास केलेला आहे, अजूनही तेच चालू आहे माझं. त्यामुळे काय मला असं सांगणार नाही मी की प्रत्येकाकडे काहींनी मला शिकवलं असं काय मी म्हणणार नाही, जास्तीत जास्त मीच अभ्यास जास्ती केलेला आहे याचा असं आहे ते. तुमच्या या उत्तरानंतर मला एक असं इथे या क्षणी मनात येतं, तुम्ही जे म्हणालात की एडिटिंगचं तंत्र मी शिकलो, अजूनही माझा अभ्यास चालू आहे, आणि कुठल्याही यशस्वी व्यक्तीचं हेच मुख्य काय म्हणू आपण त्याला गमक आहे की तो स्वतःला जन्मभर विद्यार्थी मानतो. मला इथे विचारावं असं वाटतं की तुम्ही एकीकडे अरविंद देशपांडे यांचं डार्लिंग डार्लिंग नाटक केलं आणि राजा गोसावींच्या बरोबर, त्यानंतर तुम्ही एकीकडे हमीदाबाईची कोठी पण केलं, ही सगळी चालती बोलती विद्यापीठच तुमच्या समोर होती, मला वाटतं त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला असेल, परंतु तरी देखील अभिनयाचं प्रशिक्षण ह्यावर आता म्हणजे जे NSDA आहे, राष्ट्रीय नाट्यशाळा आहे किंवा ललित कला अकॅडमी आहे किंवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आहे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये, तर अभिनयाचं प्रशिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, का प्रशिक्षणामुळे उत्स्फूर्तता मारली जाते असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही सगळे जरा उत्स्फूर्ततेकडे जाणारे, म्हणजे दादा कोंडके काय, राजा गोसावी काय, तुम्ही स्वतः हे उत्स्फूर्त अभिनयाचे जास्त पायिक आहात, त्यामुळे हे कसा हा मेळ तुम्ही कसा घालाल? काय असतं प्रशिक्षण या गोष्टीवर माझा तितकासा विश्वास नाहीये. प्रशिक्षणने तुम्हाला काय होईल, तुम्हाला एक ढोबळ कळेल हे असं असं आहे बस, थिअरॉटिकल तुम्हाला माहिती होईल, प्रॅक्टिकलचं काय? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे प्रॅक्टिकल. तुम्ही रागावला तसं दाखवायचं तुम्हाला, पण ते रागवायचं म्हणजे तुम्ही कसं रागवाल, किती डिग्रीमध्ये रागवाल, त्यावेळेला तुमचं लुक कसं असेल, तुमचे डोळे कसे असतील, हा सगळा वेगळा भाग तो हा स्वतःलाच करावा लागतो, तो कोणी शिकवणार नाही आहे आणि तो शिकून येणार सुद्धा नाही कोणाला. प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते, तो त्याच स्टाईलमध्ये राहणार, तुम्हाला त्याचं ज्ञान मिळेल की यावेळेला असं करायचं, पण ते कसं करायचं हे स्वतःला कळलं पाहिजे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी जर नेहमी तेच बघत होतो की मी स्क्रिप्ट आधी मागतो, मला स्क्रिप्ट द्या आधी, म्हणजे ना ना शूटिंग सुरू करायच्या आधी, आणि ती स्क्रिप्ट मागल्यानंतर कुठे कुठे काय आपल्याला करायचं आहे, कुठे खाली कुठे वर, कुठे फ्लॅट जायचं आहे, हे सगळं मी आधी ठरवून घेतो, त्यामुळे मला ते नंतर ॲक्च्युअल करताना मला सोपं पडतं. पण मला हे कोणी सांगत नाही असं करायला की तुम्ही असं करा, मुळातच आहे आणि त्याच्यावर तुमचा जास्त विश्वास आहे माझा. बरं, आणि मला असं वाटतं त्याच्यावरच जास्त विश्वास ठेवावा. मला सांगा, म्हणजे प्रशिक्षण घेऊन आलेले नट आहेत, नाही सुने एक से एक आर्टिस्ट आहेत, पण त्या प्रमाणात ते नाही आहेत जास्ती, असे फार थोडेच नट असे यशस्वी होऊन गेलेले आहेत, सगळे नाही झालेले आहेत. मग तसं पहिलं तर प्रशिक्षण मिळालं तर प्रत्येक जण हिट व्हायला पाहिजे ना, पण तसं होत नाही ना. बरोबर, म्हणून याचे तुम्हाला तुमचं ज्ञान तुम्हाला मिळवायला पाहिजे कसं ते. बरोबर, खूप छान. व्यावसायिक रंग नाटकं तुम्ही खूप केलीत, मी आत्ता काही उदाहरणं पण सांगितली, काहींचा मंदारजींनी पण मग अशी उल्लेख केला. अरविंद देशपांडे यांच्याबरोबर डार्लिंग डार्लिंग तुम्ही केलं, पण अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे हे दाम्पत्य म्हणजे समांतर रंगभूमीवर आविष्कार घडवणारं असं दाम्पत्य, कलासक्त कलावंत दाम्पत्य, समांतर रंगभूमीनी कधी खुणावलं नाही का तुम्हाला? नाही, मी खुणावलं नाही, मला मी खुणावलं असेल पण मी नाही बघितलं.
कारण असे खुणाखुणा करणारे बरेच भेटले पण आपण त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं काय आपल्याला काय करायचं आधीच ठरवलं होतं ना लोकांचे अभिनेते हा मला ते पहिल्यांदा करायचं होतं फक्त आपण जे काय करतो त्याने लोकांना आनंद मिळाला पाहिजे त्यांना ज्ञान द्यायचं मला नाहीये काही खूप छान खूप मस्त वाटलं उत्तर ऐकून या ठिकाणी मला खूप आठवण येते ती आपण ज्यांना गुरुस्थानी मानता ज्यांना गुरु मानता ते आपले मामा गोपीनाथ सावकार ज्यांचं फार मोठं योगदान संगीत क्षेत्रामध्ये संगीत नाट्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या आहे तर आज ह्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आपल्याला शासनाने दिलेला आहे ह्या निमित्ताने आपण त्यांची शब्दपूजा कशी बांधाल शब्दपूजा मला नाही बांधता नाही शब्द कमी पडतील मला हीच पूजा आहे तुमचं हे वाक्य हीच पूजा आहे खरं काय माहितीये त्या माणसाने मला न बोलता बरंच काही शिकवलंय डोळे कसे वापरावेत तुमच्या चेहऱ्याच्या रेषा कशा हलल्या पाहिजेत तुम्ही बोलताना तुमचं टायमिंग कसं पाहिजे तुमच्या बोलण्यामध्ये टायमिंग म्हणजे आपण नुसतं वेळ मजा आली की टायमिंग हसू आलं की टायमिंग असं नाही आहे ते टायमिंग म्हणजे तुमच्या कॉमेडीमध्ये जसं आहे तसं तुमच्या सिरियस भूमिकेमध्ये सुद्धा आहे हे टायमिंग तुमच्या बोलण्यावर अवलंबून असतं तुमचे डायलॉग जेव्हा रिदममध्ये जातात ना तेव्हा ते टायमिंग दिसतं आणि केव्हाही बघा माझे डायलॉग हे नेहमी बीटमध्ये जातात डप 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 याच्यात मगाशी सुद्धा आम्ही जे चित्रपटातले काही काही ग्लिम्सेस इथे पाहिले त्यामध्ये जाणवत होतो की खरोखर एक लईमध्ये तुमचं आणि तुम्हाला तो बरोबर सापडतो म्हणजे जो खोकला पण तुमचा आहे धूम धडाका मधला तो सुद्धा अतिशय तालात आहे म्हणजे घरी आल्यानंतर प्रेक्षक त्यावेळेला सगळेच एकमेकांशी बोलताना व्याख्या विख्खी उक्कू असंच करायला लागायचे हे मला वाटतं तुम्हाला हे सगळं तुम्हाला मामांकडनं मिळालं निरीक्षण त्यांच्याकडे मी निरीक्षण करून ते जेव्हा नाटक डिरेक्ट करायचे तेव्हा मी त्यात काही एक तरी प्रॉम्प्टरची तरी भूमिका करायचो किंवा मी बघत बसलेला असायचो की काय करतात ते पण त्यावेळेला लहानपणी एखादं तसं ज्ञान नसेल की ते काय करतात त्याचं विश्लेषण करण्याचं पण ते हे असं करतायत हे असं असतं नाही असं करायला पाहिजे हे डोळे म्हणजे कुठल्या ह्यानी आणि कसे फिरले पाहिजेत किंवा त्याच्यात किती राग प्रेम हे सगळे कसे भाव आले पाहिजेत हे मी बघून बघून शिकलो त्याच्याकडे आणि ही बघून शिकण्यासारखी म्हणजे तुम्ही आत्मसात करण्याची गोष्ट आहे त्यांनी मला जर सांगितलं असते असं कर तर माझी ती नक्कल झाली असती बरोबर आणि नक्कल नकोय मला त्यांना निरीक्षण करता करता तुम्ही स्वतःची शैली विकसित ते तसंच झालेलं आहे बरोबर आणि तो म्हणजे एखाद्यास मला जे सक्सेस मिळेल त्याचा एक पाया असेल काय मला माहित नाही नक्कीच नक्कीच आता मुळात तुम्हाला डार्लिंग डार्लिंगचं नाटक झालं अरविंद देशपांडेचं तो प्रकार बघा काय तो डार्लिंग डार्लिंग हा फार्स पण नाही पण कॉमेडी जातोय नाटक पण फार्सच्या जवळपास आहे पण त्यावेळेला ज्यावेळेला पहिले फार्स होते ते पहिले फार्स म्हणजे बबनपूर बोलणी केलेले झोपी केलेला झोपी झालेला किंवा दिनूच्या सासूबाई सगळे ते सगळे त्यांचे त्यांनी पहिले फार्स आणणारे ते पहिले पण तो त्यावेळेचा फार्स कसा होता एक शाब्दिक तरी होता किंवा सिच्युएशनल तरी होता पण त्या शाब्दिक आणि सिच्युएशनची ही तर गरजच आहे पण त्याच्याबरोबर त्याला मी ऍक्शनची जोड दिली म्हणजे तुमची देहबोली त्याच्यावर स्लॅपस्टिक कॉमेडी ज्याला म्हटलं जातं त्याचा पाया ते असलं पाहिजे डार्लिंग डार्लिंग निरनिराळे प्रकार असे केलेले त्याच्यात म्हणजे ते कित्येकदा आमच्या अरविंदरावांनी नुसते बघितले आणि त्यांनी ऍक्सेप्ट करत गेले ते जे मी करतोय ते ही खूप मोठी गोष्ट होती गोष्ट आहे माझ्या निश्चित त्यांनी हे ऍक्सेप्ट करणं त्यावेळेची त्यांची एकंदर पठडी पाहता आणि आम्ही त्यांना गुरु मानतो अक्षरशः अरविंद देशपांडेंना खरं तर त्यावेळेला तो टर्न जो मिळाला ना मराठी नाटकांना तो आमच्यामुळे मिळाला डार्लिंग डार्लिंगमुळे त्याच्या आधी नाटकं सादर व्हायची फार्स व्हायचे नाही असं नाही पण हा एक वेगळाच झाला बाज त्याला आला त्यामुळे आम्ही म्हणजे अशी एक वेळ परिस्थिती झाली की सकाळी तुम्ही फक्त अनाऊन्स करा की आज रात्री प्रयोग आहे प्रयोग हाऊसफुल मला नकळताची खूप आठवण येते नकळता असे माग हे मी मुद्दाम मगाशी विंग मधनं अशोकजी तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहायला उभी राहिले ते सुरू झाल्यानंतर तुम्ही असे वेगळ्याच ट्रान्स मध्ये सुंदर गाणं येते अशोक पत्कींनी दिले ते अतिशय सुंदर मला अत्यंत आवडतं माझं गाणं ते
आणि ते गाणं करताना काय करावंच लागलं नाही आम्हाला, इतकं ते गाणंच बोलून जातं काय करायचंय ते, आणि त्यात माझ्यावर रिमा लागू सारखी बाई मग तिने इतकी सुंदर हे दिलं की ते होत गेलं गाणं, आणि इतकं सुंदर झालं की आपण केल्यानंतर कित्येक वेळा आपल्याला आवडत नाही, मला तर तसं आहे की मी केलेलं मला नाही आवडत, तिकडे हे काय याच्या नंतर आठवत द्या याच्यात असं केलं तर बरं झालं असतं, पण त्यावेळेला नाही वाटलं असं की म्हटलं का वा काय मस्त झालं खरंच गाणं छान झालं, इतकं सुंदर गाणं आहे ते फार, आणि सौमित्रचे शब्द सुद्धा इतके अप्रतिम, नदी जीवनाची तरी वाहते रे कधी ऊन वा सावली लागते रे, नवे गाव वाटा नव्या शोधून या दिशा तांबडी रोजची सांगते रे, पुन्हा एकदा तू जगावे जगावे नवे रंग या जीवनाचे पहावे, इतकं सकारात्मक आणि इतकं सुंदर अशोक पत्की, दोन्ही अशोकच, एक अभिनयाचे सम्राट अशोक आणि दुसरे संगीताचे सम्राट अशोक यांनी बहरलेलं असं हे गीत आहे नकळता, आणि खरोखर म्हणजे रसिकांना कायम स्वरूपी त्याची मोहिनी राहील निश्चित निश्चित, हा निश्चित, म्हणजे त्यावेळेला ते गाणं म्हणजे करत असताना वाहत कसं जातो आपण एखाद्या सिच्युएशन, अर्थात त्यावेळी जर तुमची त्या गाण्याची सिच्युएशन जर तुम्हाला माहीत असेल कोणी बघितलं असेल ते, तर त्या सिच्युएशनला इतकं परफेक्ट गाणं मी कधी नाही बघितलं, आता पहिल्यांदाच मी बघतोय, तसंच आता हे गाणं, हे गाण्याची गोष्ट वेगळीच आहे, तुझी माझी जोडी जमली, हे गाणं माझ्यासाठी कुणी गायलं हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हे किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं आहे, किशोर कुमारांनी पहिलं गाणं माझ्यासाठी गायलं ते, त्यांनी एकंदर दोन गाणी गायली आयुष्यात, त्यातलं दोन्ही गाणी माझ्यासाठी आहेत, आणि याच्यावरची पुढची गोष्ट आहे एक एक लक्षासाठी गायले असं मला सूचना आलेली आहे, कारण लक्षा आणि निवेदिता तर हे बालमित्र आहेत, त्यामुळे लगेच तिने लक्षाची आठवण करून दिली, म्हणजे ना, आणि ते म्हणजे मला जी टोचून करून दिली, बायकोचं कामच आहे ना ते झालं बरोबर आहे, पण ते खरं आहे एक गाणं त्याच्यासाठी होतो राईट युअर, पण अशी त्यांनी एक तीनच गाणी गायलीत मराठीमध्ये, आणि पण मजा त्याची अशी आहे की त्याने पुढे सचिनला तो म्हणाला, सचिन किशोर कुमार, की सचिन अब ऐसा करते हम लोग ये तेरे लिए तो तू गा रहा है ना, तू गा अशोक के लिए मैं गाऊंगा, इसके बाद अशोक के लिए मैं गाऊंगा, तुम्हालाच मिळालेली फार मोठी पोच बघा ना आता काय ते, आणि तो त्या माणसाने असं म्हणावं हे केवढी मोठी गोष्ट आहे हो, खरंय खरंय अगदी खरंय, पण आम्ही दुर्दैव नाही त्या बाबतीत, कारण ते त्याच्यानंतर लगेच त्यांचंही झालं निधन, त्यामुळे ते सगळं बारगडलं पुढे गेलं, नाही तर मला काय आणखी आवाज मिळाला असते सुरेश वाडकरांनंतर, खरंय तर माझी जास्तीची असतं गाणी ही सुरेश वाडकरांनी गायलेली, बरोबर बरोबर, त्याला एक सुरेलपणा आहे समजतं, हो हो बरोबर, आणि या गाण्यांना जास्ती रग मिळाली होती, पण नाही आता जाऊ द्या, पण ठीक आहे ना, तीन गाणी जी त्यांनी गायली त्यातली दोन गाणी तुमच्यासाठी गायली हेही नसे थोडके असं म्हटलं पाहिजे, आणि दोन्ही हिट आहेत गाणी, दोन्ही हिट आहेत ह्यानंतरचं गाणं, आता गाण्याचा विषयच निघालाय तर ह्यानंतरचं गाणं फार स्पेशल आहे हा प्रेक्षक हो, तुझे गीत ओठी मामला पोरींचा चित्रपटातलं, आणि हे गाणं तुमच्यासाठी देखील स्पेशल आहे असं मला तुमच्याशी बोलता बोलता जाणवलंय, तर आता ह्याबद्दल मी निवेदिताताईंना, हा मी निवेदिताताईंना याविषयी बोलायला सांगेन की तुझे गीत ओठी याच्या मागे नेमकं काय रहस्य, मगाशी मंडळी तुम्ही एक निरीक्षण केलं का, ज्या वेळेला कुण्या गावाचं आलं पाखरू हे गीत सुरू झालं आणि त्याच वेळेला निवेदिताताईंची एंट्री झाली, हा योगायोग इतका जबरदस्त मला वाटला ना, म्हणजे खरंच म्हणजे हे ठरवून सुद्धा होणार नाही, आणि त्या गीतामध्ये त्या लावणीमध्ये एक बोल आहेत, मला मी मुद्दाम लिहून ठेवले ते, किती इशारा केला तरी आपल्याचं तालात, तर तुमच्या नेमकं बाबतीमध्ये कुणी इशारा कधी केला आणि आपल्याच तालात कोण होतं हे जरा आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या दोघांपैकी, आणि तुझे गीत ओठी हे नेमकी काय भानगड आहे हे आम्हाला आवडेल आहे तू बरंच बोललास थोडस मी बोलते नाही नाही खरं सांगायचं तर अशोकशी लग्न करायचं मी ठरवलं, म्हणजे
एखाद्या व्यक्तीने केळ्याच्या सालीवरनं पाय घसरून पडावं असे मी त्याच्या प्रेमात पडले. काय होतं म्हणजे आपण पाय घसरून पडतो आणि नंतर आपल्याला कळतं की आपण पडलोय. तसं माझं झालं. प्रेमात पडल्यानंतर मला कळलं की अरे आपण प्रेमात पडलोय बहुतेक. आणि त्याचा तेव्हा असं म्हणणं होतं की नको नको तू नको, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तू नको, तू थांबू नकोस माझ्यासाठी तू. पण मी ठरवलं होतं तेव्हा आयुष्यात मी लग्न केलं तर फक्त अशोकशीच करेन, त्याच्यामुळे मी त्याला लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स केलं हेही तितकंच खरं आहे. त्याच्यात आमचे माता केळ्याची साल कुठे गेली बोला, उत्तर द्या. तेव्हापासून मी केळी खाणंच बंद केलंय. राधा ते खाऊन त्यांनी साल फेकली म्हणूनच तुम्ही पडले. त्यात आमच्या दोन मित्रांनी खूप मदत केली, लक्ष्मीकांत बेर्डे आणखीन सचिन यांनी. आणि सुरुवातीला म्हणजे कसं होतं, आमच्या घरून माझा विनोद होता. एकदा अशोक माझ्या घरी आला होता आणि मी पोहे केले होते. म्हणजे सॉरी, आता माझा निवेदिता सराफ रेसिपी हा चॅनल आहे, त्याच्या पूर्वार्धातलं मी सांगते प्लीज. ह्या माझ्या कहाणीवरनं माझं चॅनल बघायचं थांबू नका. माझ्या रेसिपीज उत्तमच असतात. मी पहिल्यांदा पोहे केले होते, मला अजिबात आधी जेवण करता येत नव्हतं. आणि अशोक गेल्यावरती माझ्या मोठ्या बहिणीने आईला सांगितलं तू अजिबात घाबरू नकोस, तो तिच्याशी लग्न करणं या जन्मी शक्य नाही, कारण तिने इतके भयंकर पोहे केले होते. असे पोहे खाल्ल्यावरती मला नाही वाटत कुठला माणूस त्या बाईशी लग्न करेल. पण त्यांनी रिस्क घेतली. रिस्क घेतली म्हणजे काय, तेव्हा खाल्ले मी, तेव्हा एक वेगळंच हे असतं ना, त्यात खाल्ले. आजच आंधळे उन्हात दिसले तुझ्यामुळे, ही ती फेज होती. असं झालं ते. या बाबतीत जो काय आहेस ना तो तत्पर, तो अतिशय तत्पर आयोजक आहे, यात वादच नाही. स्वप्नीलसाठी टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. तर ते काय काय सांगतो मी, तू बदल आणि ब्रेक केला बघ. म्हण भयंकर पोहे तुम्ही खाल्ले. खाल्ले मी, ते मला तेव्हा जाणवले नाहीत, ते मला नंतर जाणवले की पोहे असे असतात, त्याच्यापेक्षा पण चांगले पोहे असू शकतात, ते मला नंतर कळत. तेव्हा कम्पेअर करू शकलो ना मी. झालं तुझं सांगून. तुझे गीत ओठीच आम्हाला ऐकायचंय ना, काय ते त्यावेळेला काहीतरी विशेष विशेष असं म्हणजे त्याच सुमारासच ते गाणं आहे. म्हणजे कारण तुम्ही म्हणाल धूमधडकाचा विषय काढला, तर धूमधडकात माझा आणि अशोकचा जो पहिला शॉट झाला, माझा त्या चित्रपटातला पहिला शॉट त्या दिवशीचा, आणि पहिल्यांदाच माझा अशोक बरोबर काम होतं. त्याआधी नवरीमेळे नवऱ्याला मध्ये आम्ही काम केलं, पण आमचं एकत्रित काहीच काम नव्हतं. एका नाही, तीन पिक्चर मध्ये आम्ही एकत्र कामात गेली, पण एकदाही एकमेकांशी आणि कामही नव्हतं आमचं एकत्रित. धूमधडकामध्ये पहिल्यांदा आमचं एकत्रित काम झालं, पहिला शॉट होता. पुरुषांच्या सवयीप्रमाणे मीही बोललो नाही बाई बरोबर. ह्यावरती मला आक्षेप आहे, पण जाऊ दे. तुझ्याबद्दल बोलतो मी इतरांबद्दल बोलते. सो मला काय म्हणायचंय, तर माझा पहिला असा शॉट होता, तेव्हा अशोक त्या मित्राच्या वेशात आलेला असतो, त्या म्हाताऱ्याच्या वेशात आलेला असतो, वडिलांचा, महेशचा वडील बनून आलेला असतो. आणि हे महेशचे वडील आणि मी त्याला नमस्कार करते असा शॉट होता. आणि त्याचं पहिलं वाक्य होतं, मुली तुला इच्छित वरप्राप्ती हो. इथपासून आमच्या करिअर ते खरं, तुला इच्छित वरप असं त्याचं वाक्य होतं. ऍक्च्युली धूमधडका तुम्ही परत बघा त्या वाक्यासाठी, तर असं त्याचं ते वाक्य होतं. आणि तसं प्रॉबेबली झालं. त्यातली गंमत अशी, खरं धूमधडकाच्या वेळेची गंमत आहे की मला त्याच्यात गाडी चालवायची होती आणि मला गाडी चालवता येत नाही. आता अशोक म्हणाल थांब मी तुला शिकवतो ना गाडी चालवायला. मी गाडी चालवायला थोडेसे बाहेर गेलो आणि मी इतकी घाबरले आणि माझं जोरात चुकून ऍक्सिलेटरवरती पाय गेला आणि गाडी अशी गेली की त्यांनी तर असं हाल ते स्टिअरिंग व्हील वळवून थांबवली नसती आणि ब्रेकवरती माझ्या पायावर पाय दिला नसता तर आम्ही दोघंही दरीत गेलो असतो. इतकी जवळ त्या दरीच्या ती गाडी गेलेली ती पन्हाळ्याला ना, आठवत ना, बापरे. पण ते काय झालं नंतर, मग शॉर्ट जेव्हा होत होती ती गाडी अशी चालवली, अशी चालवली गाडून तिने थांबवली. ती गाडी मला इतकी भीती वाटली तिला बघून की तर बहुदे बहुदे आणि त्याप्रमाणे घडलंही शेवटी की ती गाडी तिथून निघाली स्ट्रेट माझ्या घरापर्यंत गेली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.